बाबा कोणाचा जीव द्यायला लागला तरी चालेल, पण माझी बहीण ठीक व्हायला पाहिजे. सरपंच, तुम्ही काय बी काळजी करू नकास, या समज ठीक करान. घाबरू नकास.
आम्हाला सोडा. वाचवा वाचवा माझ्या पोरीला वाचवा हो वाचवा. शोभता शोभता तू होतीस ना तिच्या बरोबर. सांग सांग काय झालं ते. काय झालं आपलं शांत सांग ना शोभता. शेवंते काय झालं? काय म्हणलं पाटील? पाटील म्हणला सुंगणीची मशिनरी आणणार आहे, त्या मजुरांचं काही काम नाही. अहो मला लई भीती वाटतीय, या गावात नुसती भगतवाणी चालते. जाव का इथून? मग पोट कुठं भरायचं? इथे तरी काय मिळतंय? उन्हातानात लाकडं गोळा करत हिंडतो, पण एक लाकूड मिळाना. अहो उद्या बाजाराचा दिस, इका या लाकूड जर मिळालं नाही तर भुके पायी गिरीत जीव द्यावा लागेल. अग अग शेवंते आपल्या लिंब्याचा काय इच्छा? त्याच्या इच्छारानच काळीस तुटत माझ. आज फक्त एकच भाकर झाली, एका भाकरीत तीन पोट भरायची. ह्या गावातच दोष आहे. नाही ग सल, हे आपलं कर्मच चरित्र. त्या गावाचा काय दोष? अहो हे गावातलं विचित्र आहे. गावातल्या इरीला कोणत्या अवदसाने लिंबू भारला समजा पाणी आटलं. अग शेवंते एका रात्री दोन इर कधी आटणार आहे बाय. अग कुणीतरी मोटर टाकून पाणी चोरून नेला असं. आव मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय, विहिरी जवळ उतारा होता ते. तिथं ती बावली लिंबू टाचण्या काळ फडक. अग शेवंते कुठल्या जमान्यात जगते तू? अग काळ लय बदललाय. चल उठ, वरच्या रानात जाऊ लाकडं आण. आणि तिथं बी लाकडं नाही मिळाली तर? बर झालं काय एवढं जीव घेऊन पळायला? अहो माझ्या कुत्र्याच्या पिल्लाच्या तोंडातली भाकरी घेऊन पळालाय. ती भाकर रस्त्यावर पडली होती. आता बोलतो का पडलेली होती का? अरे दादा लेकरू हाय, एक डाव माफ कर, मी माफी मागतो. लेकराची पोटा भरता येत नाही तर जन्माला घालता कशाला? हा इथं बियाणं मारू. भूक लागली आहे, घरला चल काहीतरी खायला द्या ना. तू घरला चल. अरे चल
रानात जायचंय आपल्याला. अरे ऊन आलंय, अरे रानात गेल्यावर खाना. ए चल गे शेवंती लवकर. एक घास तरी खाऊ द्या ना. अरे रानात गेल्यावर खाऊ, बघ ऊन यायला लागले. एक दस्तलाचा आग लावते. मिच बाहेर निघ, एकदा ते बाहेर निघ, मान बघतो तुझ्याकडे. चल र. अगं मरत का नाही एकदाची नुसता गावाला भार. चला रे. चला चला.
एक घास खाऊ आणि मग लाकडं सापडू चल. लिंबे मोठा होतोच कर्मच खूप कर पण आपल्या लिंबे आपले दिवस आणत. आता बघ तुझ्या कपाळावरच कुंकू काय झाक दिसत या. चला तुमचं आपलं काहीतरी माझं पोरग भुकावलं असेल तिकड. चला चला जाऊ. Thank you.
शेवंती असं काय करते का आव तू मासी नाही काढायचं ते माझ्या बहिणीवर ह्या उतारा पत्रे बाई काय बितली होती मलाच माहिती अगं शेवंती हे समजत थोतांड असत हे समजे आपल्या मनाचे खेळ आहेत का अगं जेव्हा आपलंच मन आपल्याला खातं ना तेव्हा हे आपले भगतवान्याचे भूत मानगुटीवर बसतात यात माझ्या बहिणीचं काय दोष आहे हा ती कधी कोणाच्या वाटेला गेली नाही का कधी कोणाची लवाडी केली नाही हे समजे त्या उतारा पाई झालंय अगं हे उतारा पात्र समज खोटं असतं अगं अन्न कधी कोणाचा जीव घेईल का अगं अन्न मुळे माणसाचं पोट भरत होय अन्न बनवणारे बी हातच असतात आणि त्याच्यात ईस चालवणारे बी हातच असतात शेवंते अगं शेवंते हे समजे मनाचे खेळ आहेत सर भाकरवा लाकडं गोळा करायला जायचं तुम्ही जावा मला नाही खायचे लिंबिया भाकर खातो का नको भाताने लय पोट भरलंय वय मला पाणी घेऊन आलो आलो चल रे लिंबे सरपंच समज काय ठीक झालंय एक बळी सोडून दोन दोन बळी दिले तुमच्या बहिणीचा किसल धक्का काय पण सांगू नका लागू शकणार नाही जावा घेऊन तुमच्या बहिणीला चला रे तायला वाड्यावर घेऊन चला Thank you.